नमस्कार, माझा महाराष्ट्र लाईव्हमध्ये मी रिया रुपेश पवार महाळुंगेकर आपलं सगळ्यांचं स्वागत करते आहे. पाहूया काही ठळक घडामोडी आणि बातमी आहे नांदेडवरून. टिपू सुलतान रोडवरील एका इमारतीचा त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. इतवारा पोलीस स्थानकात 420 प्रमाणे 3 ऑगस्ट 2023 रोजी हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. त्याच्यातला एक आरोपी अटक आहेत आणि अनेक आरोपी त्याच्यात फरार आहे. तरी आज त्या बिल्डिंगच्या इमारतीमध्ये काही लोकांनी दिशाभूल करून शासनाची फसवणूक केलेली आहे आणि त्यांची तक्रारसुद्धा दिलेली आहे. परंतु आजही त्या इमारतीमध्ये व्यवहार होत आहे आणि त्या सौदा चिट्टी होऊ नाही यासाठी आपल्यासोबत तक्रारदार मोहम्मद युनुस आपल्यासोबत आहे आणि त्यांच्याशी आपण विचारणार आहे की हे कशा पद्धतीने हे व्यवहार झाला होता आणि हा भुकण जे केलेला आहेत हा भ्रष्टाचार कसा ओपन केलेला यांनी आणि काय केलेली आहे प्रतिक्रिया आणि पुढं काय करणार आहे ते आपण त्यांच्याशी विचारणार. पहिले आपला माझा महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आपण ज्या पद्धतीने इतवारा पोलीस स्थानकात गुन्हा नोंद केलेला आहेत अनेक लोकांविरुद्ध, त्याच्यातले काही आरोपी अटक आहे आणि काही फरार आहेत, हा प्रकरण काय होतं आणि कशा पद्धतीने हे सर्व ओपन झालेलं आहेत आणि हे भ्रष्ट समोर आले? हां, आपण आपल्या या याच्यामध्ये मी आपलं पहिल्यांदा धन्यवाद हे करतो की आपण मला बोलायची संधी दिलेली आहे. हे प्रकरण जे आहे हे शिताफीने केलेलं, जाणीवपूर्वक फार मोठा धोका देऊन आणि एक मोठी प्रॉपर्टीला हडप करण्यासाठी केलेलं षडयंत्र आहे. आणि ते मी मला ज्यावेळेस माहीत झालं त्याच्यानंतर मी सगळ्या डॉक्युमेंटचे सर्टिफाईड कॉप्या रजिस्ट्रार ऑफिसमधून काढल्यानंतर मला असे निदर्शनास आले की माझ्या भागीदारांनी आणि मूळ मालक नूरुनिसा बेगम आणि त्यांचे पती राहणार देगलूर नाका औरंगाबाद, ते रिटायर्ड डेप्युटी इंजिनियर आहेत, ते सगळे जाणकार आहेत. तर ते असताना त्यांनी आमच्या पार्टनरांशी हातमिळवणी करून, काही पार्टनरशी हातमिळवणी करून मला खूप मोठा धोका दिला. त्यांनी खोटी दुरुस्ती पत्रक नोंदवून घेतलं 5 वर्ष 8 महिन्यानंतर. ते जे की आम्हाला 2014 विक्री केला होता त्यांचा पूर्ण व्यवहार झाला होता. आम्ही नगरपरिषदेकडून परवानगी घेऊन त्या ठिकाणी बिल्डिंग उभी केली, मी स्वतः त्या ठिकाणी बिल्डिंग बांधली, त्याच्यामध्ये आम्ही डीड ऑफ डिक्लेरेशन केलं, एक फ्लॅट आम्ही विक्री केला शेख महबूब यांना, तो त्या फ्लॅटमध्ये शेवटी राहत होते, त्यांच्या नावाने लाईट बिल आहे. हे एवढं असताना शिताफीने ठराविक व्यवस्थितपणे आणि त्यांनी त्या बिल्डिंगला हडप करण्यासाठी दुरुस्ती पत्रक करून घेतलं. दुरुस्ती पत्रक हे पूर्णपणे अनऑथराईज पद्धतीने केलेलं आहे. त्याच्यामध्ये रजिस्ट्रार साहेबसुद्धा इन्वॉल्व असतील, ते पुढे चालून त्याच्यामध्ये ते तपास होईल, त्याच्यावरसुद्धा आलेला असेल तर गंभीर गुन्हा दाखल होईल. आणि सध्याच्या घडीला माझ्या तक्रारीवर 3 ऑगस्ट 2023 रोजी FIR दर्ज झालेली आहे. इतवारा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रॉपर्टी असल्यामुळे त्याच्यामध्ये 9 आरोपी सध्याच्याला त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. एका आरोपीला औरंगाबादमधून अरेस्ट करण्यात आलेली आहे, ते अजून सध्या हिरासतमध्येच आहेत, अजून त्यांची काही जमाना झालेली नाही. परंतु हे जे असे असताना ही मोठी बिल्डिंग आहे, जवळपास 3-3.5 कोटी सध्या त्याची व्हॅल्यू आहे आणि आमच्या भागीदारांनी त्याला ओपन प्लॉट आहे असं दाखवून फक्त 12 लाखाला विकून टाकली. 12 लाख म्हणजे त्याचे 1 रुपयासुद्धा 12 रुपयेसुद्धा कंपनीच्या अकाउंटला पैसे आले नाही. 3-3 लाखाचे चेक स्वतःच्या नावाने लिहिले, मेन्शन केले रजिस्ट्रीमध्ये आणि तसा व्यवहार झाल्याचं दाखवलं. असं करून त्यांनी त्या अपेक्षच्या नावानं बिल्डिंग ट्रान्सफर करून घेतली. अपेक्सवाल्यांनी नांदेड येथील नॅशनल डिझाईनवाले, त्यांचे जावाई, त्यांचे मेहणे, आपल्या ज्या अब्दुल मोहम्मद बारीच्या त्यांचे मेहणे या संगतमत करू, ह्यांनी त्या शेख महबूब जो त्या फ्लॅटमध्ये राहत होता त्यांना त्यांच्याकडून परस्पर अनऑथराईज पद्धतीने काही कागदावर सह्या घेऊन त्यांना ते ताबा त्यांच्याकडून घेतला. हा पूर्ण अधिकृत जो आहे सो हे व्यवहार झालेला आहे. आणि असे असताना 4 मजली इमारत आहे, राहते घर म्हणून आमचे अपेक्षावाले विकतात, त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, डीड ऑफ डिक्लेरेशनमध्ये सगळे दुकानाचा उल्लेख आहे, एवढं असताना त्यांनी घर म्हणून घेतलं. आता ज्यावेळेस यांनी घर म्हणून घेतलं असेल अपेक्सकडून, त्याच्यामध्ये दुकानाचा काही व्यवहार हे परस्पर अजून काही करत असतील ते त्यांना त्याच्याबद्दल लिगल कायदेशीर त्यांना ते सामोरे जावं लागेल आणि ते त्याच्यामध्ये ते जबाबदार राहतील. जे कोणी याच्यामध्ये अनऑथोराईज ॲक्टिव्हिटी करतील
त्यांना त्या कायद्याच्या याला तोंड द्यावं लागेल आणि ते आम्ही त्याच्याबद्दल योग्य त्या ठिकाणी कारवाई करणार आणि आम्ही ती मागणी करणार. असं काही आढळून आलेलं आहेत की आपण याचे अगोदरी जिल्हा पोलीस अधीक्षक व DG IG पोलीस महासंचालकांना एक निवेदन दिली होती की याच्यात आरोपी वाढ होणार आहेत आणि आता जे सध्या झालेलं आहे 9 आरोपीवर गुन्हा दाखल झालेला आहे परंतु 19 लोकांची संख्या आहे तर याच्यात वाढ होऊ शकणार का. आणि हे जे परस्पर जे विक्री खरेदी विक्री केली तर हे लोक आता सध्या ताबा आहे असं म्हणून तिथं आपलं काम करत आहेत याबद्दल. हे बघा आपण ज्यावेळेस कुणी म्हणते की माझा ताबा आहे, बिल्डिंग ही 2014-15 बांधलेली आहे, त्याच्यानंतर 2021 त्या ठिकाणी ओपन प्लॉट झालेला आहे, म्हणजे ताबा कोणाचा कोण्या ठिकाणी आहे, ती ओपन भूखंडावर आहे का बिल्डिंगमध्ये आहे. बिल्डिंग 4 इमारत आहे ही, ज्यावेळेस त्यांनी शेवटी नांदेडच्या लोकांनी खरेदी केली त्या ठिकाणी 3 घर म्हणून खरेदी केली आणि 3 घर हे 4 असताना 3 कसं काय झाला हा एक गंभीर प्रश्न आहे. जाग्यावरती वेगळा विषय आहे आणि ते कागदावर वेगळा विषय आहे. यांनी शासनाची स्टॅम्प ड्युटी बुडवलेली आहे, बिल्डिंग असताना ओपन प्लॉट दाखवून परस्पर विक्री केलेली आहे. ही एमराल्डची प्रॉपर्टी आहे, एमराल्डची प्रॉपर्टी असताना 1 अकाउंटला आलेला नाही आणि पूर्ण बोगस फोर्जरी करून डॉक्युमेंट तयार करून विकल्या गेलेली ही प्रॉपर्टी आहे आणि यांचा छडा आम्ही लावल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. आणि याच्यामध्ये कोणी असं म्हणत असेल की आमचा ताबा आहे आणि हे आहे, आता चोराच्याकडे बी काही त्या गोष्टी खिशामध्ये घेऊन तो फिरत असेल तर तो मालक होत नाही. चोरी ही चोरीच असते, त्याच्यामुळे त्यांना त्याचा ते जबाब द्यावा लागेल. महत्त्वाचं आहे की एक पोलीस कर्मचारीचंही नाव याच्यात येतो, हा पोलीस कर्मचारीचा काय रोल होता याच्यात? हां, पोलीस कर्मचारी हा असा आहे की तो त्याच्यामध्ये त्यांनी लोन घेतलेलं होतं, आम्हाला त्यांनी काही त्याच्यातले लोनचे पैसे पण आमच्या कंपनीच्या अकाउंटला आलेले आहेत आणि मधल्या काळामध्ये त्याचे अजून पैसे आमचे येणे बाकीच आहे, तरी आम्ही त्यांना राहायला दिलं होतं. असं असताना त्या शेख महबूब हा पोलीस कर्मचारी, हा स्वतः पोलीस कर्मचारी असल्यामुळे तो असा वागतो की माझं कोणीही काही करू शकणार नाही आणि त्या बेसवर, आणि तो आमचे जे मूळ मालक आहे त्यांचे पती, त्यांचे ते नातेवाईक आहेत याकूब साहेबांचे, आणि त्याच्यामुळे ते त्यांना सहकार्य करण्यासाठी हे प्रॉपर्टीला दुसऱ्यांना विकण्यासाठी स्वतः 18 लाख रुपये घेतले असं त्यांनी कबील जबाब दिलेला आहे. आणि ते ह्या लोकांच्या शेवटी ज्या घेतलेत अब्दुल बारी यांच्या मेहुण्यांच्या ताब्यामध्ये ती प्रॉपर्टी दिली आणि त्या ठिकाणी त्यांनी हा फार मोठा एक असलेल्या प्रॉपर्टीमध्ये गुन्हा केलेला आहे अनऑथराईज पद्धतीने. आता तो पोलीस असल्यामुळे शेवटी त्यांच्यावर थोड्या वेळानं का होईना त्याच्यावर दखल घेण्यात येईल, खात्यामार्फत त्यांची चौकशी होईल अशी आमची त्याच्यामध्ये खात्री आहे. आता सध्या त्या इमारतीमध्ये काही काम सुरू आहेत आणि काही लोक त्याच्यात राहण्याची व्यवहार करण्याची प्रयत्न करत आहे, अशा लोकांना आपण काय आवाहन करणार? हां, आम्ही तर या तुमच्या मार्फत, या तुमच्या चॅनलमार्फत मी असं सर्वांना निवेदन करेल की त्यांनी याच्यामध्ये विनाकारण अनऑथराईज पद्धतीने काही व्यवहार करून घेऊ नये. कुठल्याही प्रकारचा काही त्या ठिकाणी व्यवहार, व्यवसाय किंवा काही कार्यालय असं काहीही उघडू नये. आणि जर केलं असेल, करत असतील किंवा कोणाकडून तुम्ही जर घेत असाल तर त्याला ते स्वतः जबाबदार राहतील. आम्ही त्याच्यावर योग्य त्या ठिकाणी आम्ही कारवाई करण्यासाठी आमचा तो हक्क राहील, आम्ही त्याच्यावर कारवाई करण्यासाठी विनंती अर्ज व्यवस्थित योग्य त्या ठिकाणी आम्ही करू. शेवटी युनुसभाई, की ज्या पद्धतीने आता एक आरोपी गेल्या काही 20 पोलीस तुरुंगात आहेत, अजून काय आरोपी फरार आहेत, यासाठी आपण ज्या फरार आरोपीसाठी पोलीस प्रशासनानं काय काम केलेलं आहे आणि पुढील त्याच्यावर तुम्ही त्यांच्या कामाबद्दल काय सांगणार की ज्या पद्धतीने 1 अटक आहे बाकी फरार आहे तर या फरार आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी? यामध्ये तर मी सर्वात प्रथम आपल्या मार्फत पोलीस अधीक्षक साहेब त्यांचा धन्यवाद देतो की त्यांनी याच्यामध्ये खूप गांभीर्यानं हे फार मोठं गंभीर प्रकरण असल्यामुळे त्यांनी याच्यामध्ये योग्य ते वेळी तपास केला आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे त्यांनी तो तपास दिला. उदय खंडेराव साहेब ते तपास करत आहेत. याच्यामध्ये अजून काही आरोपी झाले तर ते त्याच्यामध्ये ते व्यवस्थित त्यांच्यावर सुद्धा गुन्ह्यात वाढ होईल आणि त्या लोकांचं अरेस्ट करतील आणि त्यांना त्या कायद्याच्या समोर त्यांना तोंड द्यावं लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे की हा फार मोठा भूमाफिया टाईपचा हा प्रकार दिसतो. याच्यामध्ये आमचे जे
तथाकथित जे पार्टनर्स आहेत ते इन्वॉल्व झालेत आणि इथले जे लोक आहेत स्थानिक ते त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत आणि आमच्या मेहनतीचं सगळं ते त्याच्यामध्ये ते सगळं हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांना त्याला ते तोंड द्यावं लागेल। कायदेशीर आम्ही त्या कारवाईमध्ये कुठेही कमी पडणार नाही आणि सध्याच्या घडीला मला कायद्यावर विश्वास आहे, पोलीस प्रशासनावर विश्वास आहे। ते खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये तपास करत आहेत आणि सगळ्यांना ते गुन्हेगारांना ती शिक्षा त्या पात्र ठरवतील। हे होते आपल्या सोबत अर्जदार तक्रारदार मोहम्मद युनुस यांनी ज्या पद्धतीने माहिती दिलेली आहे। अजूनही अनेक लोकांनी हा इमारतीमध्ये काही व्यवहार करू नये यासाठी त्यांनी आवाहन केलेलं आहे। पोलिसांनी ज्या पद्धतीने तपास केलेली आहे, आरोपीला अटक केलेली आहे, अजूनही जे फरार आरोपी आहे तेही लवकर अटक करील आणि ज्या पद्धतीने हे भूखंड जे आज नांदेडमध्ये चालतो हा भूमाफिया सत्र झालेले आहेत आणि ह्या भूमाफियामुळं अनेक लोकांना त्रास होत आहे। असे अनेक लोकांना हा समोर यावं लागणार आणि असे भूमाफियांविरुद्ध कारवाई करायला पाहिजे। नांदेडहून मी शेख याया, माझा महाराष्ट्र। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा माझा महाराष्ट्र लाईव्ह।